आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शासनाच्या आदेशाचे पालन, शरद साखर कारखान्याने ऊस तोड मजुरांना दिल्या जीवनावश्यक वस्तू. नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याने शासनाच्या आदेशाचं पालन करीत ऊसतोड मजुरांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. हातकणंगले तालुक्यातील रुई येथे शरद सहकारी साखर कारखाना लिमिटेड नरंदे यांच्या वतीनं कारखान्याच्या 38 ऊसतोड मजूर कुटुंबांना गहू, तांदूळ, चटणी, मीठ, कडधान्य आदी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. यावेळी कारखान्याचे अधिकारी ऐनापुरे साहेब, पिष्टे साहेब, भाऊसाहेब मगदूम, श्रेणिक मगदूम, अभय काश्मीरे, संजय मगदूम, रावसाहेब आब्दान, अमोल आवटे, जावेद मुजावर आदींसह ऊसतोड मजूर कुटुंब उपस्थित होते. महानकर न्यूज साठी रुईहून शरीफ मखुभाई. कोरोना 19 ह्या विषाणूमुळे जे गेले जगभर आपल्या प्रादुर्भाव झालेला आहे, त्याचा आपल्या देशामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला आहे. त्यामुळे गेल्या 22 तारखेपासून भारत सरकारने तसेच महाराष्ट्र सरकारने पूर्ण देशामध्ये जे लॉकडाऊन केलेले आहे आणि मार्चच्या एंडच्या दरम्यान आपल्या भागातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या तसेच कोल्हापूर जिल्ह्यातल्या बऱ्याचशा कारखान्यांच्या टोळ्या प्रादुर्भावना प्रामुख्याने शरद सहकारी साखर कारखाना आमचा 30 तारखेला आमचा गळीत हंगाम संपुष्टात आला. परंतु महाराष्ट्र शासनाने एका भागातून दुसऱ्या भागामध्ये यंत्रणा मायग्रेट करण्यामध्ये संचारबंदी लागू केलेली आहे, जेणेकरून या विषाणूचा प्रादुर्भाव थांबावा. त्यामुळे गेले 30 तारखेपासून आमच्या कारखान्याच्या बऱ्याचशा टोळ्या ह्या ज्या त्या भागामध्ये बसून आहेत आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली होती. त्यामुळे आमच्या कारखान्याचे चेअरमन आणि आमचे मार्गदर्शक तसेच महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री यांच्या माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही प्रत्येक टोळीला ज्या फडावर जाऊन ज्या भागात टोळ्या आहेत त्यामध्ये जाऊन प्रत्येक टोळीला 10 किलो ज्वारी, 5 किलो तांदूळ, तसेच 1/2 किलो चटणी, 1/2 किलो तेल, त्या पद्धतीनं साबण, 1/2 किलो मुगडाळ, 1/2 किलो तुरडाळ, अशा पद्धतीनं त्यांना जितके दिवस ह्या टोळ्या आपल्या भागात राहणार आहेत तेवढे दिवस आम्ही त्या टोळ्यांना या गोष्टीचा पुरवठा करणार आहे, जेणेकरून ह्या मजुरांना उपासमारीची वेळ येऊ नये. आणि यानंतर भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन चा जो प्रभाव आहे तो कमी झाल्यानंतर ह्या टोळ्या पाठवण्यासाठी सुद्धा शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या पुढाकाराने ह्या टोळ्या आम्ही त्यांच्या भागामध्ये सुरक्षितपणे आम्ही पोहोचवणार आहे. आणि त्या या कामी आम्हाला पूर्ण मार्गदर्शन कारखान्याचे चेअरमन माननीय यड्रावकर साहेबांचे मिळत आहे. आणि त्या पद्धतीनं टोळ्यांना लागेल जे कुठल्याही पद्धतीनं टोळ्यांची उपासमार होऊ नये आणि आपल्या भागामध्ये टोळ्या सुरक्षित राहाव्यात, तसेच हे लॉकडाऊन उठल्यानंतर पुन्हा टोळ्या त्यांच्या भागामध्ये सुरक्षित पोहोच करा असे आम्हाला आमच्या चेअरमन साहेबांचे सक्त आदेश आहे. त्यानुसार त्या पद्धतीनं आम्ही आमचे कामकाज करत आहोत आणि या कामी आम्हाला कारखाना व्यवस्थापनाचे पूर्ण सहकार्य लाभत आहे.